शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। भाजीपाला जो आहे तो शहरांमध्ये पोहोचत नाहीये। पुण्यामधल्या मार्केट यार्डमध्ये सुद्धा शेतकरी संपामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर जे आहेत ते कालच्या दरापेक्षा आजचे भाव जे आहेत ते आपल्याला वधारलेले पाहायला मिळाले। एक नजर टाकणार आहोत कालच्या आणि आजच्या भाजीपाला दरावर। संपाचा भाजीपाल्यावर जो परिणाम झालेला आहे त्यानुसार कांदा कालच्या भावानुसार 10 रुपये किलो ने तर आजचा त्याचा भाव 14 रुपये आहे। बटाट्याचे कालचे भाव जे होते ते 12 रुपये आणि आजचे बटाट्याचे भाव 15 रुपये। तर लसूण 60 रुपये काल विकला जात होता आणि आज लसूण 70 रुपये किलो दराने विकला जातोय। भेंडी सुद्धा दुपटीने वाढलेली आहे, 40 रुपयाने काल विकली जात होती आणि आज 80 रुपये किलोने विकली जाते। गवार सुद्धा 50 रुपये हा कालचा भाव होता, मात्र आजचा संपामुळे भाव 100 रुपये झालाय। गाजर देखील 40 रुपये कालचा भाव आणि आज 60 रुपये किलो दराने विकला जातो। तर टोमॅटोचे भाव सुद्धा वाढलेले आहेत। टोमॅटो काल 15 रुपये किलो दराने विकत होतो आणि आज त्याचा भाव जो झालाय तो 40 रुपये। काकडी देखील 20 रुपयांवरून 40 रुपयांवर आलेली आहे। तर मिरचीचा भाव जर पाहिला तर 40 रुपये कालचा भाव होता, आज 50 रुपये। फ्लॉवर 30 रुपयांवरून 80 रुपयांवर आहे आणि कोबी 20 रुपये कालचा दर तर आज 80 रुपये आणि वांगी सुद्धा 40 रुपयांवरून 100 रुपयांवर किलोनं विकली जाते। कोथिंबीरची जोडी सुद्धा 20 रुपयांना एक जोडी विकली जात होती, त्याची आता किंमत झाली आहे 40 रुपये। मेथी 20 रुपयांवरून 30 रुपयांवर आलेली आहे। तर पालक सुद्धा 15 रुपये काल विकला जात होता आणि आजचा पालक त्याच्या भाजीचा भाव आहे 25 रुपये।